नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण पाहता महाराष्ट्राची खबरबात. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय नवी दिल्लीच्या बातमीने. संसदेत काम करणाऱ्या तब्बल 400 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसभा सचिवालयातील 65, लोकसभा सचिवालयातील जवळपास 200 आणि संसदेत काम करणारे 133 कर्मचारी जे आहेत त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. म्हणजे एकूण 400 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळत आहे. 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीत कोरोनाचा हाहाकार उडताना दिसतोय आणि कोरोनाबाधितांची संख्या दररोज प्रचंड वाढताना दिसते. विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून सर्वसामान्य जनतेसाठी आणि देशासाठी महत्वाचे निर्णय घेतले जातात अशा संसद भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला. संसदेत काम करणाऱ्या तब्बल 400 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा ही आकडेवारी आपण जाणून घेऊयात. राज्यसभा सचिवालयातील 65, लोकसभा सचिवालयातील जवळपास 200 तर संसदेत काम करणारे 133 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता संसदेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली. संसदेत कोरोनाबाधितांचा आकडा आढळल्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी महत्वपूर्ण निर्देश जारी केलेत आणि त्यानुसार आता पुढील कामकाज केलं जात आहे. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, देशाचं सर्वोच्च सभागृह म्हणजे मग राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. काय महत्वाचे निर्णय या सगळ्या परिस्थिती अनुरूप घेण्यात आलेले आहेत? गेल्या 6 आणि 7 जानेवारी रोजी संसदेच्या सभागृहामध्ये जे कर्मचारी कार्यरत असतात, उदाहरणार्थ वाचनवर सरकारी विभाग जो सुरक्षा विषयक आहे, त्यानंतर नोटीस ऑफिस जे संसदेच्या राज्यसभा लोकसभा दोन्ही सभागृहात आहे, त्यानंतर डिस्कशन ऑफिस, त्यानंतर सोडवतो याशिवाय असे जवळपास अनेक असे कार्यालय आहे. साधारणतः 4-4.5 हजार कर्मचारी हे दोन्ही सभागृह सचिवालय कार्यरत असतात. या संदर्भात 6 आणि 7 तारखेला एक अत्यंत महत्वाचं म्हणजे राज्यसभेत लोकसभेतल्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली, सोबतच राज्यसभेच्याही कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये जवळपास 400 पेक्षा जास्त जे लोक आहेत ते कर्मचारी आहेत, त्यामध्ये सकारात्मक चाचणी आलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर यापूर्वी देखील ही जी चाचणी होती ही रॅन्डमली चाचणी अचानकपणे घेणारी चाचणी होती. महत्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने कोरोना वाढत आहे याच पार्श्वभूमीवरती ही चाचणी करण्यात आली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाच्या संसदेचं संपूर्ण कामकाज लोकसभा सचिवालयाच्या माध्यमातून चालत असतं दोन्ही सभागृहाचं, तर त्यावेळेस त्या संदर्भात आता इतरही कर्मचाऱ्यांची युद्धस्तरावरती चाचण्या करायच्या झालेल्या आहे आणि होऊ शकतं आज देखील आणि उद्या देखील काही चाचण्या होतील. पण या घडीला 400 पेक्षा जास्त लोक हे सकारात्मक असल्याची माहिती पुढे आलेली आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणच्या सचिवालयातील एकूण 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्याच्यामुळे आता काही कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याच्या संदर्भातले निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याबद्दलची काळजी आता घेतली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. म्हणजे दुपारी 4:30 च्या सुमारास या बैठकीला आपण बघतोय की सुरुवात झालेली. या बैठकीमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत चर्चा केली जाणार असून देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चर्चा केली जाईल. मात्र या बैठकीनंतर देशपातळीवर कोणते निर्बंध लावले जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, या बैठकीनंतर काही महत्त्वाचे निर्बंध लादण्याच्या संदर्भातले निर्णय होऊ शकतात का? महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते की ही जी बैठक आहे हे एका देशातील कोरोना परिस्थितीच्या मुद्द्यावरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये जर बघितलं देशात आजचा जो आकडेवारी आहे ती साधारण 1,49,000 जास्त आहे आणि याच प्रकारची सर्वोच्च आकडेवारी गेल्या वर्षी जर बघितलं 30 मेला आली होती. असं असताना आज जानेवारी महिन्यातच ही आकडेवारी पार झालेली आहे, त्यामुळे संक्रमणाचा वेग जो आहे तो अतिशय जास्त आहे. अशा पार्श्वभूमीवरती ज्या राज्यांमध्ये कोरोना
फोफावलेला आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र असो, दिल्ली असो, सोबतच पश्चिम बंगाल असो, यासारख्या राज्यांवरती कसं नियंत्रण आणता येईल आणि इथली कोरोनाची परिस्थिती कशी आटोक्यात आणता येईल यासाठी काही महत्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता व्यक्तीने जात आहे या संदर्भात होऊ शकते. या बैठकीनंतर काही या घोषणा देखील केल्या जाऊ शकतात. पण महत्वाचं म्हणजे याकडच्या जी बैठक सुरू झालेली आहे, पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांचे सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव उपस्थित आहेत, इतर अधिकारी उपस्थित आहेत आणि यातून ही अत्यंत महत्वाची म्हणजे उच्चस्तरीय बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली आहे. सायंकाळी 4:30 ही बैठक सुरू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. धन्यवाद प्रशांत. या सगळ्या बैठकीबद्दलचे अपडेट आम्ही पुढेही तुमच्याकडनं घेत राहू, पण ही बैठक महत्वाची म्हणता येईल कारण देशात कोरोनाची आकडेवारी आणि कोरोनाच्या नवीन व्हेरियंट म्हणजे ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या आकडेवारी ज्या पद्धतीने वाढताना दिसतात त्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जाऊ शकतात, सूचना दिल्या जाऊ शकतात. बघूयात या बैठकीनंतर काही घोषणा केली जाते आहे का. पुन्हा एकदा येऊयात आपण राज्यामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं, नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. शनिवारी दिवसभरात नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 1103 नवे रुग्ण आढळून आलेत. जिल्ह्यात सध्या 2566 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेतात आणि जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.38% इतकं आहे. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं आपण बघतोय. जर आपण दिवसागणिक आकडेवारी लक्षात घेतली तर 4 जानेवारी 322 रुग्ण, 5 जानेवारी 508 रुग्ण, 6 जानेवारी 538 रुग्ण, 7 जानेवारी 837 रुग्ण आणि 8 जानेवारीला 1103 रुग्ण हा जो आकडा आहे तो समोर आल्याचा आपण बघतोय. प्रत्येक दिवशी आकडा जो आहे तो वाढतानाच आपल्याला दिसायला बघायला मिळतो आहे. म्हणजे 322 508 538 837 आणि मग थेट 8 जानेवारीला ही आकडेवारी 1103 जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे आपण नाशिक जिल्ह्यात जर पाहिलं तर 8 जानेवारीची जी ताजी आकडेवारी आहे ती मोठी दिसते आपल्याला, 1103. म्हणजे पुन्हा हे आपण लक्षात घेतलं, पहिली लाट असो व दुसरी लाट यातनं एक तर आपल्याला लक्षात आलेलं आहे की कोरोनाशी संबंधित विषाणू आपलं स्वरूप जरी बदलत असला तरी रुग्णांमध्ये गुणोत्तर प्रमाणात वाढ होते, म्हणजे दुप्पट तिप्पट अशी वाढ होते. एक व्यक्ती साधारण नाही म्हटलं तरी 4 लोकांना तो बाधित करत असतो आणि पुढली 4 लोकं ज्या लोकांच्या संपर्कात येतात ते त्यांना बाधित करत जातात. त्यामुळे हा संसर्ग वाढतच जातो, ती साखळीच वाढत जाते आणि साखळी जर तोडायची असेल तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लसीचे 2 डोस तुम्ही पूर्ण करून घ्या, कारण ते डोस पूर्ण केल्याशिवाय आपण कोरोनाच्या या विरोधातल्या लढाईला थांबू शकत नाही. कारण आता तिसऱ्या डोसच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. बुस्टर डोस जर आपल्याला घ्यायचा असेल तर लवकरात लवकर 2 डोसचं लस घेण्याचं जे काही लक्ष आहे ते पूर्ण करून घेणं फार आवश्यक आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय ही आकडेवारी नियंत्रणात येऊ शकत नाही. नाशिकमधली आकडेवारी आपण बघतोय 1103 वरती जाऊन पोहोचली आहे. जोपर्यंत ऑक्सिजन आणि रुग्णालयातील खाटांची मागणी एक निर्धारित मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नाही असं स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केलं आणि सध्या लावलेल्या निर्बंधांमुळे राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येईल असा विश्वास टोपेंनी व्यक्त केला. गर्दी टाळणे हाच एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते गर्दी का टाळायची तर कोरोनाची संख्या 2 किंवा 3 दिवसांमध्ये दुप्पट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राला आता म्हणजे काल परवा 40-45 हजाराच्या दरम्यान जर का दररोजची वाढ असेल तर अशा पद्धतीचे निर्बंध लावणं क्रमप्राप्त त्या ठिकाणी झालेलं होतं आणि म्हणून आता जे निर्बंध आहे त्यातले दिवसा जमावबंदी आणि रात्री त्या ठिकाणी बिलकुल स्ट्रिक्टली नाईट कर्फ्यूज अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या बाबी झालेल्या आहेत. शाळा कॉलेजेसला पूर्णतः बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, फक्त परीक्षा मात्र पूर्ण वेळेवर होणार आहेत आणि म्हणून त्याची पण नोंद पालकांनी घेण्याची गरज आहे. पुढे बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातली. कारण काही दिवसांपूर्वी आव्हाडांनी ओबीसींबाबत केलेलं वक्तव्य त्यांना भोवलं होतं, मात्र मी माझ्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे असं आव्हाड म्हणाले. ओबीसींबाबत आव्हाडांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या घरावर मोर्चाही निघाला होता, त्यावर आज त्यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. ज्या वक्तव्यामुळे जो गदारोळ झाला होता, तुम्ही जे म्हणतात अजूनही तुमच्या घराबाहेर झालं होतं, त्या वक्तव्यावरती आजही तुम्ही ठाम आहात? मी पहिल्यांदा जे म्हणालो होतो तेच आजही म्हणतोय आणि मी माझं वक्तव्य बदलणाऱ्यातला माणूस नाही. व्हॉट आय से फ्रॉम हियर, मी जे म्हणतो माझ्या हृदयापासून म्हणतो, माझ्या पोटात एक
आणि ओठात एक असं कधीच नसतं. मी एवढे मोर्चे काढलेत, एवढे मोर्चे आणि एवढे आंदोलन केलेत, पण मी कोणाच्या घरावर गेलो नाही, कोणाच्या बायका पोरांना त्रास होईल असा कधी वागलो नाही. आजकाल काय नवीन झालं, मी कुठे काय बोललो की माझ्या घरावर मोर्चा, चला जितेंद्र आवडांच्या घरावर जाऊ. अरे काय आहे, माझा पुतळा जाळा, माझ्याशी वादविवाद करा, कलेक्टरला जाऊन सांगा, करा ना, काय करायचं ते करा, विरोधी पक्षात काय करायचं ते करा. पण माझी पोरगी घाबरेल किंवा माझ्या घरात भीतीचं वातावरण तयार होईल असं कशाला वागतं. म्हणजे पॉलिटिशियन हॅ म्हणजे पॉलिटिक्स हॅज गॉन डाऊन टू द डर्टीएस्ट लेवल, दॅट मच आय कॅन से. पुढली बातमी अशी आहे की सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर देऊ केलाय. माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साधं विचारलं देखील जात नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. घर की कोंबडी दाल बराबर असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. पंढरपूर इथल्या एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या बाबतीत म्हणजे त्या कार्यक्रमात बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राज्याच्या मंत्रिमंडळात आम्ही एक बी मंत्री नाही, आम्हाला घेतलं नाही, कोणाला घेतलं. माझं सोडा शिवसेनेत मी पहिल्यांदा निवडून आलो, मला जरा बाजूला आधी साईड होतं, गडबड करायला लांब असायचं, आम्ही आपलं गप लांब असलो. पण बबन दादासारखे 30-30 वर्ष निवडून आलेला नाही, संधी मिळाली. आणि आम्हाला वाटत नाही या सरकारमध्ये आम्हाला कोण खायली, घर की कोंबडी दाळ बराबर आमचं सगळ्याजवळ बसलं, आमचा कोण विचार करायला तयार नाही, गप असा जावा गावाकडे म्हणते. पुढे बघूया, सांगलीच्या नागवडी इथल्या यशवंत साखर कारखान्यावरून भाजप खासदार संजय पाटील आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या साखर कारखान्याबाबतचा निकाल आपल्या बाजूनं लागल्याचं संजय पाटील यांनी म्हटलंय. आपण काही करायचं नाही आणि दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही, ही भूमिका सोडा असं म्हणत खासदार संजय पाटील यांनी अनिल बाबर यांना लक्ष्य केलंय. तर खासदार संजय पाटील यांच्या या आरोपाला आमदार अनिल बाबर यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यशवंत कारखान्याचा निकाल तुमच्या बाजूने लागला असेल तर आनंद व्यक्त करण्याऐवजी तुम्ही संताप का व्यक्त करताय असा सवाल शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी केलाय. माझं पुढं करून लाडीमुडी लावून मकलाशा करून राजकारण लोकांनी इथंपर्यंत आणलेलं नाही. लोकांशी प्रामाणिक राहून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यांच्या शक्तीनं, त्यांच्या पाठबळानं, त्यांच्या आशीर्वादानं मी इथंपर्यंत जिल्ह्याचा खासदार म्हणून आज काम करतोय. माझी ही भूमिका आहे की यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान, हा कारखाना कोणी बंद पाडला, त्याच्यामध्ये काय फ्रॉड झाले होते, त्यावेळची काय अवस्था होती, त्याला जबाबदार कोण, बँकेला कुणी दिला, दोन्ही ठिकाणी कसे तुम्ही होता, तुम्हाला ह्या सगळ्या प्रक्रिया मला आजच्या बैठकीमध्ये खोलवर जायचं नाही. पण जी काही सवय लागलेली आहे की मी लोकांच्या मागून लागू शकतो पण माझ्या कोण मागं लागू शकत नाही, हा जो काही तुमचा भ्रम आहे तो कृपा करून काढा. कोणाच्या उसण्याचे पैशाची गरज नाही आणि ज्याने घातले असं तुम्हाला वाटते त्याला उलट जाऊन सांगा की तुम्ही पैसे घालून सुद्धा ते असं म्हणतोय म्हणून. मी माझ्या ताकदीवरती केस लढवते आणि लढवणार. मला खात्री आहे की परमेश्वर, कारण मी चुकीचं काय करत नाही, लोकांच्या हिताचं काम करतोय, त्यामुळं परमेश्वराचे आशीर्वाद आणि लोकांचे आशीर्वाद मला निश्चितपणाने ह्यामध्ये यश देतील. पुढे बघूयात, राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेले निर्बंध आणि शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात ग्लास सुरू क्लास बंद अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज्यातील जनतेला संकटाच्या खाईत लुटून आर्थिकदृष्ट्या दुबळं करण्याचा राज्य सरकारचा उद्योग असल्याची टीकाही त्यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलताना केली. सरकार देशी विदेशी दारूवरचा कर कमी करायला एका बाजूला तत्परता दाखवत आहे, दारूची दुकानं सुरू ठेवत आहे, म्हणजे ग्लास सुरू ठेवायचा आणि क्लास बंद ठेवायचा अशा पद्धतीचं धोरण या राज्यामध्ये या सरकारनं खऱ्या अर्थानं अवलंबलेलं आहे. आणि एका एका पिढीशी
त्यांच्या जीवाशी हे सरकार खऱ्या अर्थानं खेळत आहे. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मंत्रालयानं तिसऱ्या डोससाठी कोविन ऍपवर पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नसल्याचं म्हटलंय. आपण थेट लसीकरण केंद्रामध्ये जाऊन किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन बुस्टर डोस घेऊ शकतो अशी माहिती समोर येते. कोरोना रुग्ण वाढत असल्यानं कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ बाजार बंद करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी घेतलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्याच्या विविध भागांमधून लोक येत असल्यामुळे आता किरकोळ खरेदीदारांना या बाजार समितीमध्ये प्रवेश मिळणार नाही. शिवाय घाऊक खरेदीदार आणि कर्मचाऱ्यांना लसीचे